मी लढायला तयार आहे, मला चारही बाजूनी घेरलेलं आहे, आता फक्त उघडे पडू नका, एकजूट राहा, असं लाखो मराठ्यांना भावनिक आवाहन करत मनोज जरांग यांची पश्चिम महाराष्ट्रातील शांतता रॅली काल पुण्यापर्यंत येऊन धडकली. आपल्या मराठ्यात माझ्यासकट 150 उमेदवार आहेत. जर 29 तारखेला उभं करायचं ठरलं तर तुम्हाला जातीसाठी काम करायचं आहे, एक जण उभा करायचा आणि त्याला सगळ्यांनी मिळून निवडून आणायचं. मराठ्यांनी 100% मतदान करायचंय. 3 महिने काम करा, 5 वर्ष मराठ्यांचं कल्याण होईल. मतदान झाल्याशिवाय तीर्थक्षेत्राला जायचं नाही, बोगस मतदान बाहेर काढायचं, मतदान केल्याशिवाय शेताकडे जायचं नाही, असं आवाहनही जरांगे यांनी मराठा समाजाला केलं. मंडळी जरांगे पाटलांची पश्चिम महाराष्ट्रात शांतता रॅली ही 7 ऑगस्ट पासून चालू झालेली आहे. 7 ऑगस्ट रोजी सोलापूर, 8 ऑगस्टला सांगली आणि 9 ऑगस्टला कोल्हापूर करून त्यानंतर सातारा आणि काल पुण्यामध्ये त्यांची शांतता रॅली धडकली. मंडळी त्या शांतता रॅलीचं वैशिष्ट्य म्हणजे जरांगे यांना त्या रॅलीमध्ये तुफान प्रतिसाद मिळताना दिसला. सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या 3ही ठिकाणी त्यांच्या रॅलीचं जोरदार स्वागत करण्यात आलं. शिवाय यावेळी मोठ्या प्रमाणात मराठा समाज जमा झाला होता. मंडळी तसं पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रातल्या 3ही जिल्ह्यात मराठा समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे. त्यामुळे त्या विधानसभेत जरांगे यांच्या शांतता रॅलीमुळे किंवा जरांगे इफेक्टमुळे महायुतीला विधानसभेच्या 7 जागांवर फटका बसेल अशी शक्यता आहे. मग ते 7 विधानसभा मतदारसंघ कोणते, त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा. नमस्कार, मी प्रथमेश. तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, लोकसभेला मराठा आरक्षण आंदोलनाचा मोठा फटका महायुतीला बसल्याची कबुली त्यांच्याच नेत्यांनी दिलेली. मराठा आरक्षण आंदोलनामुळे महाराष्ट्रातून यावेळी प्रथमच विक्रमी संख्येनं म्हणजे 26 मराठा खासदार निवडून आले. राज्यातील लोकसभेच्या 48 जागांचा विचार पाहता हे प्रमाण 60% इतकं आहे. दरम्यान हे सगळं मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचं यश असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान मराठा समाज असाच एकवटलेला राहिलास विधानसभा निवडणुकीतही मराठा समाजाचे आमदार विक्रमी संख्येने निवडून जाण्याची शक्यता आहे. कारण लोकसभेतील यशामुळे हुरूप वाढलेल्या जरांगेंनी आता महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभेला नाव घेऊन मराठा आरक्षण विरोधकांना पाडणार असल्याचं स्पष्ट विधान केलेलं आहे. त्यामुळे महायुतीमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे. शिवाय जरांगे यांनी शांतता रॅलीच्या माध्यमातून सध्या सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर हे 3ही जिल्हे पिंजून काढलेत. त्यांना रॅली दरम्यान अफाट प्रतिसाद मिळालाय. पश्चिम महाराष्ट्राचा विचार करता सोलापूर जिल्ह्यातून जरांगे यांच्या शांतता रॅलीला सुरुवात झाली. त्यामुळे सुरुवातीला आपण सोलापूर जिल्ह्याचा आढावा घेऊया. तर महिन्याभरापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील 2 जागेवर भाजपचा पराभव झालाय. सध्या जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघांचा विचार केल्यास 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे 5 उमेदवार तिथे विजयी झाले होते, तर बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत अपक्ष असून त्यांनी भाजपला पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळं 11 पैकी 6 विधानसभा मतदारसंघात भाजप तर सांगोल्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार असल्यानं 7 मतदारसंघात महायुतीचं वर्चस्व आहे. मात्र असं असलं तरीही लोकसभा निवडणुकांमधील निकालाचा विचार केल्यास सोलापूर जिल्ह्यातील 11 पैकी 8 मतदारसंघात महाविकास आघाडीला अधिक मताधिक्य मिळालं होतं. त्यामुळं भाजप शिंदे गट युतीचे 7 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 असे 19 आमदार सोबत असतानाही महायुतीच्या 2 उमेदवारांचा तिथं पराभव झाल्यानं जिल्ह्याचं राजकारण विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर वेगळ्याच वळणावर असल्याचं दिसून येत आहे. त्यासाठी ठाकरे पवारांप्रती असलेल्या सहानुभूतीसोबत जरांगे फॅक्टर सुद्धा कारणीभूत असल्याचं जाणकार सांगतात. आता जरांगे फॅक्टरमुळे सोलापुरातल्या कोणत्या जागांवर महायुतीचं टेन्शन वाढणार आहे ते थोडक्यात पाहूया. तर सोलापुरातील पहिला मतदारसंघ आहे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ. तिथं समाधान आवताडे हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांचा 3,733 मतांच्या फरकाने पराभव केला होता. पण यावेळी महाविकास आघाडीची वाढलेली ताकद, पवारांबद्दल असलेली सहानुभूती, शिवाय जरांगेंच्या शांतता रॅलीचा प्रभाव यामुळे हा 3,733 मतांचा फरक राष्ट्रवादीच्या भालके यांच्यासाठी चॅलेंजिंग नसेल असं बोललं जात आहे. त्यामुळं आवताडे यांना त्या विधानसभेत तिथून जिंकून येणं मुश्किल असेल असं जाणकार सांगतायत.
पुढे सोलापुरातील दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ. गेल्या निवडणुकीत तिथं भाजपकडून सचिन कल्याण शेट्टी तर काँग्रेसकडून सिद्धराम म्हेत्रे रिंगणात उतरले होते. त्यामध्ये भाजपचे कल्याण शेट्टी 36,769 मतांनी विजय झाले होते. भाजप आमदार असलेल्या कल्याण शेट्टी यांनी विकास कामांच्या माध्यमातून आपलं पारडं तिथं जड केल्याचं दिसून आलं. पण यावेळी लोकसभेत काँग्रेसनं जी मुसंडी मारली ते पाहता लढाई अटीतटीची होणार हे नक्की. शिवाय राज्यात महाविकास आघाडीसाठी असलेलं अनुकूल वातावरण, जरांग यांनी माहितीच्या नेत्यांना टार्गेट करण्याची घेतलेली भूमिका यामुळे भाजपचे विद्यमान आमदार कल्याण शेट्टी यांच्यासाठी इथून विजयाचा रस्ता अवघड दिसून येतोय. त्यानंतर सोलापुरातील तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे माळशिरस विधानसभा मतदारसंघ. मंडई गेल्या निवडणुकीत भाजप उमेदवार राम सातपुते विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तमराव जानकर यांच्यात तिथं थेट लढत झाली होती. त्यामध्ये राम सातपुते 2,590 मतांनी विजय झाले होते. विजयसिंह मोहिते पाटील भाजपात असल्यानं त्यांनी त्यांची यंत्रणा राम सातपुते यांच्यासाठी कामाला लावली होती असं म्हटलं जातं. त्यामुळे त्यांचा विजय तुलनेनं सोपा झाला होता. पण सध्या विजयसिंह मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असल्यानं मतदारसंघातलं सगळं वातावरण आधीच फिरलंय आणि त्यात जरांगे पाटलांनी शांतता रॅली घेतली आहे. त्यामुळे खरोखर मोहिते पाटील म्हणाले तसं बीडचं पार्सल बीडला पाठवण्याची माळशिरसकरांनी तयारी दाखवली तर उत्तमराव जानकर सातपुतेंपुढं तगडं आव्हान उभं करतील असं बोललं जात आहे. परिणामी ही जागा ही महायुतीच्या हातून सुटेल असा अंदाज आहे. त्यानंतर सोलापुरातील चौथा मतदारसंघ आहे सांगोला विधानसभा मतदारसंघ. तिथं गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे शहाजी पाटील विरुद्ध शेकापचे अनिकेत देशमुख यांच्यात थेट लढत झाली होती. त्यामध्ये शहाजीबापू पाटील यांनी फक्त 786 मतांनी विजय मिळवला होता. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शहाजी पाटील एकनाथ शिंदेंच्या सोबत गेले. दरम्यान गुवाहाटी येथील त्यांच्या संभाषणामुळे ते महाराष्ट्रभर चर्चेत आले होते. पण नंतर त्यांनी उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे मतदारसंघात त्यांच्याबद्दल नाराजी आहे. अशातच महाविकास आघाडीकडून शेकापला दिली जाणारी संभाव्य साथ, ऍक्टिव्ह असणारा जरांगे फॅक्टर यामुळे तिथली राजकीय गणितं बदललेली आहेत आणि शेकापच्या अनिकेत देशमुख यांचं पारडं तिथं जड दिसून येत आहे. परिणामी महायुतीच्या शहाजी पाटलांचा तिथं घाम निघणार आहे हे नक्की आहे. म्हणजे आता सोलापूर नंतर सांगली जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघांचा आपण आढावा घेऊया. सांगली जिल्हा हा राजकारणातल्या दिग्गजांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. 4 वेळा मुख्यमंत्री झालेले वसंतदादा पाटील, पतंगराव कदम, राजारामबापू पाटील, आर आर आबा पाटील यांसह सांगलीतील अनेक दिग्गजांनी महाराष्ट्राचं राजकारण गाजवलंय. सांगली जिल्ह्यात सध्या 8 आमदार असून नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निकालाचा विचार करता जिल्ह्यातील 8 पैकी 7 ठिकाणी महाविकास आघाडीनं मताधिक्यात बाजी मारल्याचं चित्र आहे. जरी तिथं अपक्ष उभे राहिलेल्या विशाल पाटलांनी बाजी मारली असली तरी त्यांच्यासाठी अंतर्गत पातळीवर काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी काम केलं होतं अशा दबक्या आवाजात चर्चा आहेत. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबतच जरांगे फॅक्टर चालला तर तिथं माहितीची पाचावर धारण बसू शकते असं बोललं जात आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे सांगली विधानसभा मतदारसंघ. गेल्या निवडणुकीत भाजपचे सुधीर गाडगीळ यांनी काँग्रेसच्या पृथ्वीराज पाटील यांचा 6,939 मतांनी पराभव करून सांगली विधानसभेची जागा जिंकली होती. पण या लोकसभेला भाजपचे गाडगीळ हे इथले विद्यमान आमदार असतानाही अपक्ष विशाल पाटलांना तिथून मोठं मताधिक्य मिळाल्याचं दिसून आलं. विशाल पाटील सध्या काँग्रेसच्या गोटात आहेत. त्यामुळे विशाल पाटलांची आणि महाविकास आघाडीची वाढलेली ताकद प्लस जरांगेंनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पेटवलेलं रान यामुळं भाजपचे सुधीर गाडगीळ यांचा विजय तिथं अवघड दिसत आहे. पुढं सांगलीतील दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे मिरज विधानसभा मतदारसंघ. तिथं गेल्या निवडणुकीत भाजपचे सुरेश खाडे यांनी स्वाभिमानी पक्षाच्या बाळासो होनमोरे यांचा 30,398 मतांनी पराभव करून ती जागा जिंकली होती. त्यानंतर खाडे जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. पण या लोकसभेला अपक्ष विशाल पाटलांना खाडेंच्या मतदारसंघातूनच मधूनच खूप मोठं मताधिक्य मिळालेलं दिसून आलंय. म्हणजे तिथं महाविकास आघाडीचा प्रभाव अधिक आहे आणि विशाल पाटलांची तिथं ताकद वाढलेली आहे असं दिसून येत आहे. आता जर त्याला आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे समर्थकांनी सपोर्ट दर्शवला तर भाजपचे सुरेश खाडे यांच्या आमदारकीवर गदा येण्याची चिन्ह आहेत.
मंडळी सांगली सोलापूर नंतर आता कोल्हापूर बद्दल बोलायचं झाल्यास जरांगे फॅक्टरमुळे कोल्हापुरात महायुतीला कुठं कुठं कसा कसा फटका बसू शकतो ते थोडक्यात पाहूया. तसं बघितलं तर कोल्हापुरात पहिल्यापासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रभाव जास्त दिसून आलाय. तिथं भाजप किंवा सेनेला जास्त पंक पसरता आले नाहीये. दरम्यान कोल्हापुरातील 10 विधानसभा मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी यांचं वर्चस्व दिसून आलेलं आहे. मध्यंतरी मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीला आला होता तेव्हा कोल्हापूरमध्ये त्याचा प्रभाव जास्त जाणू नये म्हणून धार्मिक दंगल घडवण्याचा प्रयत्न झाला होता जेणेकरून तिथला जात फॅक्टर कमी होऊन धर्माधिष्ठित राजकारण स्ट्रॉंग होईल. पण कोल्हापुरात कधीच धार्मिक किंवा जाती आधारावर निवडणुका पार पडलेल्या नाहीये. तरी मागे जरांगे पाटील मुंबईत मोर्चा घेऊन आले होते तेव्हा कोल्हापूर आणि साताऱ्याच्या हजारो लोकांनी त्या मोर्चाला उपस्थिती दर्शवली होती. त्यामुळे त्या विधानसभा निवडणुकीत तिथं जरांगे फॅक्टर सुद्धा इम्पॉर्टंट ठरणार आहे. त्यानुसार कोल्हापूरच्या राधानगरी विधानसभा मतदारसंघाची राजकीय गणितं बदलणार आहेत असं म्हटलं जात आहे. कारण यंदा शाहू महाराजांना लोकसभेत करवीरनंतर 2 नंबरचं लीड राधानगरी विधानसभा मतदारसंघातून मिळालं होतं. तिथून शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश आंबेडकर हे गेले 2 टर्म आमदार आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचे के पी पाटील यांचा इथून 2 पराभव केलेला आहे. पण या लोकसभेत महाविकास आघाडीच्या शाहू महाराजांना इथून भरघोस मतदान झालं. गेल्या 2 टर्म इथे केलेल्या विकास कामांमुळे प्रकाश आंबेडकर यांच्या मतदारसंघावर चांगली पकड असल्याची चर्चा वेळोवेळी होते. पण लोकसभेतली त्यांची कामगिरी खूपच वीक राहिली. परिणामी सध्या जिल्ह्यात महाविकास आघाडीची वाढलेली ताकद, जरांगेंना मिळणारं समर्थन यामुळे महायुतीच्या आंबेडकरांसाठी तिथं धोक्याची घंटा आहे असं बोललं जात आहे. तर या 7 जागांवर महायुतीला मनोज जरांगे पाटील बॅकफूटवर ढकलतील अशी परिस्थिती आहे. जरांगे पाटलांनी पक्षाला आणि नेत्याला बाप मानणं बंद करा. मरेपर्यंत तुमच्याशी गद्दारी करणार नाही. मराठा आणि कुणबी एकच आहे. शिंदे आणि फडणवीस यांना सांगतो आमच्या मागण्या पूर्ण करा असा इशारा देऊन शांतता रॅली चालू केली आहे. मंडळी जरांगे हे सध्या महाराष्ट्रभर मराठ्यांना साथ घालत आहेत. आरक्षणासाठी सर्व बाजूने रान उठवत आहेत. त्यामुळे त्याचा फटका महायुतीला येणाऱ्या विधानसभेत बसण्याची शक्यता आहे. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? आत्ता सांगितलेल्या 7 मतदारसंघांपैकी कोणत्या ठिकाणी जरांगे फॅक्टरचा फटका महायुतीला बसू शकतो, कुठं नाही हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भरिया यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.